मंडला जिले में केंद्र सरकार द्वारा किसानों के खिलाफ काले कानूनों को निरस्त करने के लिए कांग्रेस पार्टी द्वारा दी गई सीमा पर किसान आंदोलन कर रहे हैं। इसमें किसानों की कुर्बानियां चली गई। इसके लिए नाना भाऊ पटोले के मार्गदर्शन में किसान जिला कांग्रेस और अन्य प्रकोष्ठ के समर्थन में 18 फरवरी को लाखनी से भंडारा तक 22 किलोमीटर पैदल सेना और तुमसर से भंडारा तक एक भव्य रैली में बैलगाड़ी ट्रैक्टर किसान रैली का आयोजन किया गया। त्यावेळेस आम्ही काय करतो, राज्यात आघाडीचं सरकार आहे, आपला धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न इतके वर्ष लढतोय आणि अजूनही लढतोय। या वर्षाला धान खरेदीमध्ये ज्या काही अडचणी निर्माण झाल्यात केंद्र सरकारने फतवा काढला की भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातला जो धान आहे याचा तांदूळ खाण्या योग्य नाही, त्याच्यामुळे या तांदळाला आम्ही त्याचे पैसे, कारण की आपल्याला हे जे पैसे आपण जे खरेदी करतो समर्थन मूल्याची खरेदी करतो ती खरेदी करायला आपल्याला केंद्र सरकार पैसे देतो आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की हे तांदूळ खाण्या योग्य नाही,